देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी कवी विन दा करंदीकर यांच्या या काव्यपंक्ती किती काही सांगून जातात नाही आम्ही कम्प्युटर प्रोग्रामिंग क्षेत्रामधील गेली चाळीस वर्ष अनभिषिक्त साम्राज्ञी असलेली भाषा सी प्रोग्रामिंग लँग्वेज अतिशय सोप्या पद्धतीनं मराठीतून शिकवण्याचं ध्येय बाळगलं उद्दिष्ट एकच होतं शिकायची इच्छा असलेला कोणीही असो त्याला ती समजली पाहिजे किंबहुना त्या भाषेची आवड निर्माण झाली पाहिजे कारण होतं काय की आवडलं नाही की समजत नाही समजलं नाही की लक्षात ठेवणं आलं बर काही भाग हा जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला लागतो पण प्रोग्रामचा कोडच लक्षात ठेवणं अथवा पाठ करणं हे अतीत झालं हेच तर आम्ही टाळायचा प्रयत्न केलाय व जे जे काही आमच्याकडे आहे ते ते सर्व ज्ञान तुमच्या समोर उधळलं आहे फुलांप्रमाणे जेणेकरून तुम्ही सुद्धा ते दुसऱ्यांना द्यावं याकरिता कारण तुम्ही दुसऱ्याला कधी शिकवू शकणार तर तुम्हाला ते चांगलं समजलं तर हो की नाही यावर आमच्या सर्व काम करणाऱ्या टीमचा गाढा विश्वास आहे नवे नवे तशी आमची श्रद्धा आहे याच बळावर तर आम्ही हे अभिनव पद्धतीचं ई लर्निंगचं फ्रेमवर्क तयार केलंय विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून आणि तुमचे शिक्षक आहेतच तुमच्या मदतीला आता बघा ना कम्प्युटरची बेसिक माहिती देण्यापासून आपण प्रवास सुरू केला नंतर प्रोग्रॅमिंग फंडामेंटल्सची माहिती दिली नंतर सी लँग्वेजची नंतर डेटा टाईप सी प्रोग्रामचे फंडामेंटल्स म्हणजेच मूलभूत कॉन्सेप्ट्स हे तुम्हाला समजावत समजावत आपला प्रवास चालू राहिला नंतर कंट्रोल स्ट्रक्चर्स शिकवली त्यानंतर फंक्शन पॉइंटर ॲरेज स्ट्रिंग स्ट्रक्चर इत्यादी शिकवत शिकवत फाईल हँडलिंगपर्यंत पोहोचलो व ते सुद्धा संपवलं हे सगळं शिकवताना सीचे सिंटॅक्स सांगितले व्यवहारातली सोपी सोपी पण रंजक उदाहरणं सांगितली प्रोग्राम सोडवून दाखवले तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या साध्या साध्या पण महत्वाच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक चॅप्टरनंतर मेमरी बेस्ट कमी पण नॉलेज बेस्ड टेस्ट जास्त घेतल्या इंटरव्ह्यूज आणि वाईवाची तयारी करून घेतली शिवाय प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी तुम्ही असाइनमेंट सोडवल्या असतीलच याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मित्रांनो हे सर्व केल्यानंतर ना आम्हाला फक्त विश्वासच नसून खात्री आहे की सी लँग्वेज तुम्हाला एव्हाना समजली असेल हां पण इतर लँग्वेजप्रमाणे यावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर हे फ्रेमवर्क पुन्हा पुन्हा बघितलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅप्टरच्या शेवटी दिलेल्या असाइनमेंट्स प्रत्येकाने स्वत सोडवल्या पाहिजेत हे मात्र विसरून चालणार नाही बरं का हे सर्व मी का सांगत आहे कारण यानंतर या सी लँग्वेजची सी प्लस प्लस ही लँग्वेज सुद्धा सुधारित आवृत्ती आहे जावा ही नाही म्हणलं तरी सी प्लस मधूनच जन्माला आली आहे त्यामुळे ही सी समजली कि ती सी प्लस प्लस तुम्हाला पहिल्या चॅप्टर पासून कळेल आणि आम्हीच ती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि सांगू का तुम्हाला एक सिक्रेट ती सी प्लस प्लस आहे ना ती यापेक्षा सुद्धा भन्नाट मनोरंजक पद्धतीनं आम्ही सादर करणार आहोत खास प्रोग्रॅमर्ससाठी साठी एकदम वेड लावणारी लँग्वेज आहे ती सुद्धा अहो सी ही गॉड्स ओन प्रोग्रॅमिंग लँग्वेज असे म्हणत असतील तर सी प्लस प्लस ही नेचर्स ओन प्रोग्रामिंग लँग्वेज असं तिला आम्ही म्हणतो कशी ती मॅन्डीज तुम्हाला समजावून सांगेल आणि तर कम्प्लीट आयसिंग ऑन द केक समारोप करण्यापूर्वी एकच विनंती या सी लँग्वेज मधील अजूनही काही कॉन्सेप्ट पूर्णपणे समजल्या नसतील अथवा यापेक्षा सुद्धा जास्त सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची गरज आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मँडीला सांगायला मात्र विसरू नका